आपला सर्वांचं स्थान महाराष्ट्राची पंढरी क्षेत्र नारायण संस्थानचे महंत परमादरणीय प्रेममूर्ती शिवाजी महाराजांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. महिला भागीदारीला बाहेरून चला या सर्वजण मंडळी पुढे पाठीमागचे बसूच नका. आमचे कर्मचारी सोडले तर कुणी बसू नका. तिथे समोर जागा आहे. नाही तसं नाही. आता महिलाला जागा मिळत नसेल तर पुरुष कक्षामध्ये पाठीमागे बसायचंय, नाही तर मधल्या एंट्री गेट मध्ये बसून घ्या. ज्यांना कोणाला एंट्री गेट मध्ये चालते चालते. या सर्व आता आलेल्या महिला भगिनी इकडे बसून घ्या सर्वजण. चालते धन्यवाद. रामकृष्ण पीट विश लाईक
Oh,
श्री हरिभक्त परायण श्री हरी महाराज गवते भजन सम्राट श्री हरिभक्त परायण अतकरी गुरुजी हेलो हेलो चेक हेलो हेलो मजाने गे गो
नलदाच्या घराला, नलदाच्या घराला, नलदाच्या घराला, नलदाच्या घराला. Da 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 da.
माया उपजली तेथे ठेवी मज अनिथे मनती ऐशे रक्ष पाळते म्या मोहिले सकळ नंदाच्या घराला मजनी गोकुळाला आच्छादित रूप नामा म्हणे माझा बाप नंदाच्या घराला मजनी गोकुळाला विठ्ठल 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 विठ्ठल
मेघाव भासम्रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकारो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता नमो पांडुरंगा नमो रुक्मिणीशी नमो श्री नगद नारायण सिद्ध ऋषी नमो कपिल महादेव गुरु भक्त झाला नमस्कार माझा श्री गुरु नगद नारायणाला विठ्ठला नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला माया उपजली तिथे ठेवी मजानी येथे प्रस्तुत काल्याच्या कीर्तनासाठी काल्याच्या प्रकरणातील निवडलेला अभंग महान भगवत भक्त ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अविरात विहार करणारे प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा चार चरणाचा चिंतनीय असा अभंग आहे. या अभंगाद्वारे नामदेवराय एक आश्चर्य व्यक्त करतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान आपल्या प्यारा आणि लाडक्या भक्ताकडे आपण होऊन जाण्याची इच्छा करतो हे एक आश्चर्य आहे. विठ्ठला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गेवराई नगरीमध्ये भगवत कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य सर्व कार्यकर्ती मंडळी यांच्या मार्गदर्शनाने सर्व ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने चालत आलेला चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजचा सेवेचा काला आहे. काला म्हणजे पगाराचा दिवस आहे. कामाचं काही का असाना पण पगाराला गर्दी असते. संसारातला पगार मिळत असतो आणि परमार्थातला पगार मिळवावा लागत असतो. त्याच्यासाठी घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विठाला विठाला या कार्यक्रमाचं एक आश्चर्य आहे आणि ज्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्यांचं सुद्धा एक आश्चर्यच आहे. भाग्य विधाते माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ वयवृद्ध तपोवृद्ध असणारे शिवाजीदादा पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळा आया गेवराई शहरामध्ये भव्याने दिव्य स्वरूपामध्ये गेले 8 दिवस भगवत नामचिंतनाच्या गजरामध्ये चालू आहे. ज्याने आपल्या जीवनामध्ये राजकारण समाजकारण भक्तिकारण या त्रिपुटीने संघटित होऊन समाजाशी एकरूप होऊन निष्काम सेवा केली त्यांचेच हे कार्यक्रम उत्सव साजरे होत असतात. ज्याने आपल्या जीवनामध्ये अनंत जन्माची तपश्चर्या केली आणि तपश्चर्याची ही ताकद एवढा मोठा समाज दादावर प्रेम करणारा सर्व कार्यकर्ते मंडळीचं सुद्धा एक आश्चर्य आहे. त्याने हे नियोजन केलं हे आश्चर्यचकित असं नियोजन केलेलं आहे. कालचा कार्यक्रम न भूतो न भविष्यते. सर्व जिल्ह्यातील सर्व संत मंडळी संत महंत सर्व जनता जनार्दन
या दादावर प्रेम करणारी सर्वांचा आशीर्वाद आणि आशीर्वादाची ताकद तयार होण्यासाठी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि एवढी विद्वान मंडळी, कीर्तनकार, 8 दिवस आपण चिंतन केलेलं आहे, सर्वांगाचं कान करून ऐकलेलं आहे. असल्यामुळं हे कीर्तन आम्हाला भेटलेलं आहे. कशात मोठं म्हणायचं, रोजच्या कीर्तनकाराला सुद्धा एवढं पुष्पवृष्टी झालेली नाही म्हणून त्याला मोठं म्हणायचं. ज्याला बोलण्याचे दगड सहन करता येतात त्यालाच हे एवढे मोठे फुलाचा वर्षाव सहन करता येत असतो. आणि म्हणून आमच्या ज्ञानोबाराय तुकाराम महाराज असतील, आमची नगद नारायण बाबांची परंपरा असतील, त्याने आपल्या जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य या त्रिपुटीने परमार्थ केला आणि देवाचे अंकित बनवले, देवाला अंकित बनवलं, ज्याने देवाला अंकित बनवलं या अभंगाचं चिंतन तेच सांगणार आहे. एवढी गुणवान मंडळी आहे, गायनाचार्य, मृदंगाचार्य, चंद्रसूर्यासारखी वाजवणारी मंडळी, गंधर्वासारखी गाणारी मंडळी, राजा परीक्षितीसारखी श्रवण करणारी मंडळी आहे. फक्त सांगणारा शुकाचार्य नाही, नसला तरी तुम्हाला 2 तास आता ऐकावं लागणार आहे. 2 तासात नाही, 1 तासामध्ये या चिंतनाला पूर्ण विराम. विठाला विठाला विठाला. अरे काहीतरी पुण्य असावं लागतं, त्यावेळेस परमार्थ घडत असतो, दानधर्म घडत असतं, अनेक समाजाशी सहकार्य घडत असतं. असं समजावं लागल, दादाने सुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीतरी पुण्याचा संचय केलेला आहे, निष्काम सेवा केलेली आहे. आणि या गेवराई तालुक्यामध्ये समाजाशी एकरूप होऊन काल दादाने सांगितलं, त्यांचं अंतकरण भरून आलेलं आहे, समाजाची निष्काम सेवा केलेली आहे. त्यांचं जर चरित्र ऐकायचं असलं तर काल जेवढी आले त्यांनी ऐकलेलं आहे, मला सुद्धा सांगता येणार नाही. त्याने समाजासाठी मोठमोठे हायस्कूल काढलेले आहेत, मोठमोठे इंजिनियर बनवले आहेत, डॉक्टर, वकील, आणि तरुणांना मोठं सहकार्य केलेलं आहे. 1000 कर्मचारी या जय भवानी कारखान्याला लावलेले आहेत, हेच मोठं दादाचं मोलाचं सहकार्य आहे. म्हणून हे त्यांचं मोठं पुण्य, म्हणून एवढा मोठा कार्यक्रम या पुण्याच्या शक्तीने तयार झालेला आहे. विठाला विठाला. असेच आमचं संत पूर्ण बोधामध्ये मुरले, परब्रह्मामध्ये विरले आणि जगाच्या परोपकारासाठी उरले. आपला भारत देश नुसता पुढाऱ्यांचा देश नव्हे, नुसता श्रीमंतांचा देश नव्हे, आपला भारत देश ऋषीमुनींचा आणि साधू संतांचा देश आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये साधू संतांनी ही भूमी दुमदुमून टाकलेली आहे, आणि त्यातल्या त्यात मराठवाडा आणि त्यातल्या त्यात बीड जिल्हा. जेते हरीचे दास जन्म घेती, हो जेते हरीचे दास जन्म जेथे हरीचे दास जन्म घेती. नगद नारायण बाबांची परंपरा, भगवान बाबा असतील, वामन भाऊ बाबा असतील,
चाकरवाडीचे माऊली महाराज असतील, बंकट स्वामी महाराज असतील, जे ते हरीचे दास जन्म घेती. साधू अवताराला येत असतात आणि समाजामध्ये सेवा करणारी मंडळी सुद्धा नेते या भूतलावर अवताराला येत असतात आणि समाजाशी एक रूप होत असतात. या गेवराई तालुक्याचे भाग्य आहे या गेवराई तालुक्याला नारायणगडचा मान मिळाला, उत्तराधिकारी दिला या गेवराई तालुक्याने. आम्हाला नारायणगडावर वारस म्हणून बसवत असताना पहिली हाक असेल तर फक्त आणि फक्त शिवाजीराव दादाची. या नारायणगडाला पहिला मान दिला असेल तर आमच्या दादाने आम्हाला मोलाचं सहकार्य केलं आणि अनेक प्रतिबंधाला प्रतिबंध करून नारायणगडावर आम्हाला नेऊन बसवलं. ही पहिली हाक असेल तर दादाचीच आहे. विठाला विठाला विठाला. नेता असा असावा की जिल्ह्यातील आणि तालुक्यातील प्रत्येक व्यक्तींना म्हणावं की दादा माझे आहेत. जसं प्रत्येक व्यक्ती म्हणतो नारायणगड माझा आहे, तसं नेत्याला सुद्धा म्हणावं आणि ते फक्त आणि फक्त दादालाच म्हणतात, तो दादा माझे आहेत. मोलाचं सहकार्य या समाजाला केलेलं आहे आणि म्हणून एवढा अभिष्टचिंतन सोहळ्याची ताकद, या पुण्याची ताकद तयार होऊन एवढा समाज एकत्रित होऊन 8 दिवस सर्वांगाचे कान करून श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे. हा एक आनंद, हा एक आनंद गोकुळापेक्षाही मोठा आनंद आहे. विठाला विठाला. देवाला आणावं लागतं, संत येत असतात जीवाला यावंच लागतं. जगतरूपी कोर्ट आहे, भगवान हा न्यायाधीश आहे, संत हे वकील आहेत आणि जीव हा आरोपी आहे. संतरूपी वकील जीवरूपी आरोप्याची सुटका करण्यासाठी या भूतलावर येत असतात. देवापेक्षाही उपकार या संतांचे आहेत. देव आपल्यासाठी काही करत नाही, जन्माला घातलंय नुसतं आणि कटेवर हात देऊन पाहतोय देव आपल्याकडं कोण काय करतंय, कोण काय काय करतंय. पण आडमार्गाला चाललेल्या जीवाला हाताला धरून योग्य रस्त्याला लावणारे फक्त आणि फक्त एक साधू आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी. ओ सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी. पूर्ण अधिकाराला प्राप्त झालेले सर गुरुजी शाळेमध्ये जातात, हातामध्ये लेखणी घेतात आणि कर कपाचं त्यांना येत असतं पण दुसऱ्याला शिकवण्यासाठी शिकवतात. तसे संत या भूतलावर येतात. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन, एक उद्धार करणारी अशी एक जात आहे, लाभाविना प्रेम करणारी अशी एक जात आहे, तिला संत म्हणतात. विठाला. आम्ही द्रष्टांना सांगत असतो दाडामध्ये पोहरा पडलेला आहे. पोहरा काढण्यासाठी काय लागतं, काय लागतं, गळ लागतो. गळ गावात गळ गळ किती ठिकाणी असतो गेवराईत. गळ गावात एखाद्या ठिकाणी. तसा उद्धार करणाऱ्या साधू एखाद्याच ठिकाणी असते. भगवान बाबासारखे, नगद नारायण बाबासारखे. हजारो महाराष्ट्रात साधू जरी दिसत असले परंतु उद्धार करणारा मनुष्यानाम सहस्रेशु. तो गळ आणायचा, सोल बांधायची, आडामध्ये सोडायची. तो गळ शोधित असतो बादलीला, बादलीवर काढण्यासाठी. गळ इकून गेला की बादली इकून जाते. महाराष्ट्र तिकून आला की प्यानारा तिकून जातोय. हसायसारखं नाही खरंय. पण तो गळ म्हणतोय किती फिर तुला वर काढण्यासाठी उतरलेलो आहे. एकदा का गळाच्या कडीला ती बादली गुंतली रे गुंतली, तो गळ म्हणत असतो तुझ्या मा. हे खनपुरी दादा सांगत होते, तेच बरे होते समाजाला. आता समाजाला नीट करणारे असे साधू होते म्हणून नीट राहतात. उठाला उठाला.
परंतु समाजात बदल नाही, उलट चावट झालेत लोक. आमका कीर्तनकार पाहिजे, तमका पाहिजे. अरे तू सुधर आधी, तू सुधर. आमच्या कीर्तनात माणसं नुसते मंडपात माना डोलीत येत, आणि कीर्तन सुटल्यावर पहा चर्चा. म्हणले महाराजांनी सुंदर कीर्तन केलं. दुसरा म्हणतो सांगायला चावट येत, वागतीत कुठं तसं. क्रियेला महत्व आहे, आचरणाला महत्व आहे. अरे आमच्या नगद नारायण बाबांची परंपरा, आमच्या महादेव बाबाने एक कीर्तन ऐकलं तर वर्षभर कीर्तन ऐकायचं काम नाही. आमच्या घुले बाबाने एक कीर्तन केलं तर वर्षभर ऐकायचं काम नाही. अरे आम्ही तासाला कीर्तन करतो तरी समाज पियानाराच वाढलाय, माळकरी वाढले नाही. विठ्ठल विठ्ठल. आमच्या संतांनी निष्काम सेवा केली, देवासाठी सेवा केली, देव मिळवण्यासाठी सेवा केली, आणि म्हणून आपण होऊन देव त्या भक्ताकडे जातोय. सावता बाबांच्या मळ्यात देव जातोय, गोरोबा काकांच्या खळ्यात देव जातोय. अरे भक्ती जीवनामध्ये असावी, तप जीवनामध्ये असावी. आमच्या तुकाराम महाराजांनी तपश्चर्या केली, तप असावं जीवनामध्ये. प्रत्येकाने तप केलं पाहिजे. असं पेपरला एखादी नोट ऐकली का तुम्ही, आमका आमका महाराज तपाला बसलाय? तप असावं जीवनामध्ये. अंजनी मातेने तपश्चर्या केली आणि भगवत रत्न हनुमंतरायासारखे जन्माला आले. रुक्मिणी आई साहेबाने तपश्चर्या केली आळंदीमध्ये पिंपळ वृक्षाला, आणि म्हणून ज्ञानोबा रायासारखे भगवत रत्न जन्माला आले. आईसाहेबाने तप केली पिंपळ वृक्षाला, प्रदक्षिणा घालत. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्ही नुसतं अभंगातलं म्हणायचं, खाली बसणाऱ्याने नुसतं नामचिंतन करायचं. विठाला विठाला. वसुदेव देवकीने तपश्चर्या केली, कोटी जन्मामध्ये तपश्चर्या केली. म्हणून भगवान गोपालकृष्णासारखं भगवत रत्न जन्माला आले, देव जन्माला आले. आणि असं जन्माला येण्यासाठी आणि देव भेटण्यासाठी, देवाची संगती घडण्यासाठी तप असावं लागतं जीवनामध्ये. गोपाळ गौरींना तपश्चर्या केली, भगवान जन्माला आले कारागृहामध्ये, आणि आज्ञा करतात मला ज्याने तप केलं त्यांच्याकडे घेऊन चला अभंगाचं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, भले भले करतात. जन्माला आले मथुरेमध्ये, मथुरेत समाधान नाही. मथुरेमध्ये सर्व राक्षस मंडळी, नामचिंतन नाही, देवदेव नाही, सर्व अधर्मी लोक. मग अधर्माच्या ठिकाणी देव राहत नाही, देवाला समाधान लागत नाही. देवाला समाधान कुठं आहे तर माझे भक्त गाती जेथे आणि नारदामी उभा तेथे. भगवंताने
आज्ञा केली माझ्यावर संकट आलेलं आहे, मग कोणाचा तरी आधार घेतला पाहिजे. प्रत्येकाची हेच मत आहे, संकट आल्यानंतर आधार घ्यावाच लागतो. मग या मथुरेमध्ये आधार देणारे कोणी नाही. सर्व राक्षस मंडळी, काम क्रोध विकारांनी भरलेली मंडळी म्हणून आज्ञा करतात. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, इथं शंका आहे, प्रश्न आहे. देवाला ही सृष्टी तयार करता येते, निर्माण करता येते, सर्व काही करता येतं, नंदाच्या घरालाच जाता येत नाही होई, शंका आहे. झोपणाऱ्याला शंकाच येणार नाही. मग आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे का, जो दुसऱ्याला मोठा म्हणतो तो नक्कीच मोठा होत असतो. ही आमच्या धर्म कार्याची परंपरा आहे. दुसऱ्याच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. देवाने सुद्धा हीच रीत वापरली. भैयासाहेबला सर्व करता येत पण कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप टाकली. मग थाप टाकावी लागते, मग ते तानू तानू काम करीत असते. देवाने सुद्धा थाप टाकली, मला नंदाच्या घराला घेऊन चला. विठाला विठाला विठाल. अरे त्याला मोठं व्हायचं असेल त्याने दुसऱ्याकडून काम करून घेतलं पाहिजे. पखोद्याला म्हटलं पाहिजे वा मृदंगाचारी ती तानू तानू वाजू. म्हणलं पाहिजे काय बिघडतंय. म्हणलं पाहिजे वा काय सूत्र संचलन करते चाटे साहेब. मग आपलं नाव 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 घेऊ घेऊ आवडत होती घरी. हे कळलं तर पहा. अरे दुसऱ्याच्या पाठीवर नक्कीच थाप टाकली पाहिजे. बापाने मुलाच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे, मुलाने बापाच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे. ही रीत जर पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त आदरणीय शिवाजीराव दादा आणि त्यांच्या मुलाने एकमेकाविषयी आदर निर्माण झालेला आहे. एकमेकाविषयी टाकली पाहिजे थाप. पतीने पत्नीच्या पाठीवर थाप टाकली पाहिजे आणि पत्नीने सुद्धा मालकाला वाहवा म्हटलं पाहिजे. घरात भांडणच होणार नाही, कशाला कीर्तन सांगायची. हे ही रीत वापरली पाहिजे. त्या पतीनं म्हणावं लग्न झाल्यापासून वा हातातला पैसा संपत नाही, आमची ही मंडळी घरात आल्यापासून जशी लक्ष्मी घरात आली, जशी लक्ष्मी घरात आली, ती सुद्धा म्हणन आमचे मालक म्हणजे नारायण आहेत, लक्ष्मी नारायणाचा जोडा, भांडणच होणार नाही. पण हे रीत वापरीतच नाही. मालक म्हणतो ही आऊ जसा घरात आल्यापासून. पैशाला पैसा लागा ना. मग ती म्हणते तुझा मुडदा गेला, टायमाला भाकरी देत नाही. अरे रीत वापरावी, रीत वापरावी. व्यवहारात सूत्र असावं, ते एकमेकाने एकमेकाचं वर्णन करावं. निश्चित आपलं जीवन अनुकूल बनल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला विठाला. अरे भगवंताने आज्ञा केली नंदाच्या घराला मजले ही गोकुळाला. गोकुळामध्ये भगवान गेल्यानंतर इतका आनंद, सर्व गवळणी यशोदेच्या दारामध्ये जमल्या आणि आनंद उत्सव सुरू झालेला आहे. गुडिया तोरणे Yeah.
कथा करू लागल्या, गाण्या गाऊ लागल्या. सर्व यशोदेच्या दारामध्ये गोपाळ गौळणी आनंद उत्सव सुरू झालेला आहे. आणि नाही आनंदाशी जोडा, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रास आला आणि गोकुळामध्ये हा आनंद निर्माण झाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जर हा आनंद निर्माण व्हावा वाटत असेल, गावाला गोकुळ बनवता येते, घराला गोकुळ बनवता येते, अंतकरण रूपी घराला गोकुळ बनवता येते. आणि गोकुळ बनलं रे बनलं की आपण होऊन देव त्या घराला येत असतोय. आपलं घर मथुरा आहे, आपलं अंतकरण मथुरा आहे. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकाराने भरलेलं आहे. मग हे विकार जिथं नसतील तिथं देव आपण होऊन जातोय. तुका म्हणे अगोदर हे करा, आपलं घर निर्मळ बनवा, आपलं घर गोकुळ बनवा, अंतकरणातले विकार बाहेर घालवा. विकार हे दुःख देणारे आहेत, विकार हे शत्रुत्व निर्माण करणारे आहेत. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, या अहंकाराने आपलं जीवन मलिन झालेलं आहे. म्हणून वेळच्या वेळेवर पाऊस पडे ना, धरणी मातेने पिके सोडली, गाई म्हशीने दूध देण्याचं कमी केलंय, बाप मुलाचं ऐकना, मुलगा बापाचं ऐकना, आणि सर्व समाज देवच मानिना. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया. एक वेळ सर्व समाजाला आव्हान, दादा या मंडपामध्ये आलेले आहेत, त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा चालू आहे. एकदा सर्वांनी जोराने टाळीच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं. पुंडलिका वरदा विठ्ठल श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 चला. आपलं अंतकरण मथुरा आहे, विकाराने भरलेलं आहे. म्हणून शेजाऱ्याचं शेजाऱ्याला बरं वाटत नाही, भावाचं भावाला बरं वाटत नाही, आणि महाराजाचं महाराजाला सुद्धा बरं वाटत नाही. का वाटतंय कोटावाले मामा, वाटतं का? आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. अरे तुम्ही मी आहे आणि मी तुम्ही आहे. आमच्या देशभक्तांचं पहिली प्रतिज्ञा आहे, भारत माझा देश आहे. अरे प्रत्येकाला माझं म्हणा, भावाने भावाशी. अरे लक्ष्मण आणि राम, वनवास लक्ष्मणाला नाही, वनवास रामाला आहे. परंतु रामाचा वनवास लक्ष्मणाने भोगला. भाऊ याला म्हणावं, भाऊ याला म्हणावं. असे जर प्रत्येकाची जिम्मेदारी आहे, प्रत्येकाने आपापल्या जिम्मेदारीचं पालन केलं तर राम राज्य होण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रत्येकाची जिम्मेदारी सुटली म्हणून आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया. अरे भावानी भावाशी कसं
कसं वागावं आजचं उदाहरण जर सांगायचं ठरल्यास आमच्या दादानी मुलाला अशी शिकवण दिली एवढे ऐश्वर संपन्न असताना सुपारीचं सुद्धा व्यसन नाही आणि एकमेकाच्या आज्ञेचं पालन करतात याला भावाला भाऊ म्हणावं आणि एकमेकाने एकमेकाच्या अंतकरणाशी एक रूप राहावं त्याला भाऊ म्हणतात त्याला शेजारी म्हणतात त्याला मित्र म्हणतात विठाला 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 म्हणून गावाला गोकुळ बनवता येते घराला गोकुळ बनवता येते अंतकरणामध्ये घराला गोकुळ बनवता येते ज्याने हे विकार तुका म्हणे चित्त करारे निर्मळ घातले बाहेरी काम क्रोध वैरी आणि बैसला अंतरी पांडुरंग आपण होऊन त्या घराला देव आल्याशिवाय राहत नाही देवाने आज्ञा केली तिथं माया जन्माला आली तिला उचला आणि माझ्या जागेवर ठेवा अभंगाचं दुसरं चरण माया उपजली ते दे माया उपजली चरण देवाने सांगितलं माया जन्माला आली गोकुळामध्ये तिला उचला माझ्या जागेवर ठेवा देवाला सांगितलं माया जर जागेवरच राहिली तर काय बिघडतंय तुमचं भगवान म्हणतात मला ती कार्य करू देणार नाही जर माया देवाला अडथळे निर्माण करती तर जीवाला का करणार नाही या संसाराच्या बाजारामध्ये दुःख देणारी माया आहे या मासा नसलेलं दाखवते आणि असलेल्यावर आवरण टाकते तिला माया म्हणतात ज्ञानापुढे टिकत नाही आणि दुःख दिल्याशिवाय राहत नाही तिला माया म्हणतात या संसाराच्या बाजारामध्ये सर्व मायेमध्ये अडकलेले आहेत रूप हे मायेचं स्वरूप आहे आणि शब्द हे मायेचं स्वरूप आहे दिसत नाही पण दुःख दिल्याशिवाय राहत नाही तुम्ही भूत फेरती माई खे दुःखाची जनती हो रथी माई गे दुखाची जनते रथी माई गे दुखाची जनते अरे भले 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 दुखाची जनते नाही वा धन्यवाद धन्यवाद धोराजी महाराज कोळेकर धन्यवाद धन्यवाद दिल्यावर आणि दुसरं प्रमाण म्हणू नका आपल्याला उरकायचं सुंदर प्रमाण म्हणतात आमचे कोळेकर महाराज विठाला विठाला ये रती माईके दुःख देणारी माया आहे माया आहे या संसाराच्या बाजारामध्ये जे दुःख निर्माण होतं ते मायेचं स्वरूप आहे नसलेली वस्तू रडायला होते नसलेली वस्तू रडायला होते पैशावाले रडतात पदावाले रडतात आणि महाराज काय रडत नाहीत काय या मायेच्या बाजारामध्ये जे आलेले आहेत ते नसलेल्या वस्तूला वस्तू ही रडायला होणारी असते माया नाहीच पण ती रडायला होते एका कार्ट्याने प्लास्टिकचा सर्प बाजारातून विकत आणला आणि सर्व शेतात बाहेर गेलेले होते गेलं म्हणले म्हातारीची मजाच करू म्हातारीच्या छातीवर तो सर्प नेऊन ठेवला म्हातारी झोपली होती म्हातारीनं जसे डोळे उघडले तसे पांढरे केले मोठ्याने आरळली साप 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 शेजारी धावून आले दगड घ्या काठे घ्या सापाला मारता का म्हातारीला मारता गर्दी झाली ते मुलगं खेळत खेळत आलं म्हणलं आमच्या घरी कशाची गर्दी आहे सरक म्हणले तुमच्या घरात साप निघालाय म्हणले आपल्या सापाने घोटाळा केला दिसताय समाजाच्या मानाने सर्प सत्य आहे आणि मुलाच्या मानाने तो खोटा आहे ते जसं गेलं तसा सर्प धरला
साधू संतांच्या दृष्टीने दिसतंय ते खोट आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविना. आणि खोटी वस्तूची रडाय लावणारी असते. बिठाला बिठाला आम्ही विनोदाने सांगत असतो. सर्वच रडतात कोट्याधीश मंडळी आहे. सिग्नल पडलेला पहा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. सर्वच रडतात. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे. आज एका एका गावात 200-200 पोरं रडतात. लग्नच व्हाय ना मरा. मग आमच्या गडावर येतात दर्शनाला. महाराज आमचं लग्न कधी होईन? म्हणलं माझच नाही तुमचं कवा. जो देखे सो दुखिया बाबा विठोबा रुक्माई. विठोबा रुक्माई. चला धावतं चिंतन. गोकुळामध्ये भगवान गेले रांगू लागले. रांगता रांगता बाहेर बाहेर भगवंताने अशी संघटना केली. गोकुळातला आनंद जो आज या गेवराई शहरामध्ये आनंद आहे तो गोकुळामध्ये अनंतपटीने आनंद. गोकुळामध्ये भगवान गेल्यानंतर भगवंताने आवाहन केलं. यालं तरी यारे लागे आवगे माझ्या मागे मागे आजी दे तू पोट वरी पुरी म्हणाल तो वरी. एक देवाचा आणि संतांचा आशीर्वाद तृप्तावस्था प्राप्त होत असते. आमच्या तुकाराम महाराजांचा बँकेत पैसा नाही समाधानकुल नाही परंतु जीवनातलं समाधान बिघडत नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा फुंटली आधावा सृष्टी. भगवान गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये गेल्यानंतर चोऱ्या केल्या खोड्या केल्या मारामाऱ्या केल्या. काय चोरलं कुठं चोरलं कशासाठी चोरलं सर्वांना इतिहास माहीत आहे. भगवंताने नाशवान पदार्थाची चोरी केली नाही तर देवाने चित्त चोरलं. ए तो उभा राय उभा राय. चोरी करणं चांगलं का वाईट? वाईट. वाह काय गोड उत्तर दिलं. लय हुशार मुलं. बसू नको बसू नको. तुला पैकीच्या पैकी मार्क कितवीला येतो? हा तुला कोणता अधिकारी व्हायचं? मोठा अधिकारी होशील तू. अरे शेती विका पण मुलं शिका तरच संसाराची प्रगती होईल. संसारात बदल करायचा असेल तर आमच्या दादांनी मोठमोठे हायस्कूल काढलेत. मोठमोठे इंजिनियर डॉक्टर बनवलेत. आणि सर्व समाजातील लेकरं असे सुशिक्षित बनवलेत. तिसरीला आहेस तू. चोरी करणं हे खोटं आहे. मग देवाने चोरी केली चांगलं का वाईट? मग देव लय शहाणा आहे का? वाईटच. अरे देवाने चोरी केली हा गुण ठरला आणि आम्ही तुम्ही चोऱ्या करतो हा दोष आहे. दोष. विठाला विठाला. देवाने चोरी केली ती नाशवान पदार्थाची नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. चित्त चोरलं. देहाने काम केलं आणि चित्तवृत्ती भगवंताकडे. वेणूचा आवाज कानावर पडल्या बरोबर स्वयंपाक करता करता तसाच हातात उंडा आणि त्या वेणूच्या आवाजाने तुझ्या मुरलीची ध्वनी अकल्पित पडली कानी. विवळ झाले अंतकरणी विवळ झाले अंतकरणी. मी घर धंदा विसरले कशी वाज बोली मुरली. देहाने संसार केला आणि चित्तवृत्ती भगवंताकडे. कोण म्हणतंय संसार सोडा? संसार करता करता परमार्थ करता येतो. दह्या दुधाचे माठ डोक्यावर घेऊन निघालेली गवळण मथुरेच्या बाजाराला निघालेली गवळण घराच्या बाहेर पडली. बाहेर पडली बाजाराला निघाली. घराच्या बाहेर पडल्या बरोबर म्हणू लागली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
बाजारात गेली, बाजारात दही घ्या दूध घ्या म्हणण्याचं विसरून गेली आणि म्हणू लागली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। वार्ड क्रमांक 3 गपच आहे म्हणा हेच कीर्तन आहे। दही दूध विकलं आणि घराकडे निघाली म्हणायला लागली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। मोकळा हंडा खाली ठेवला, मालक आले त्या गवळणीला म्हणू लागले विकलं काय दही दूध, ती म्हणायला लागली राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। मालक म्हणले विकलं काय दही दूध, ती म्हणायला लागली राम कृष्ण हरी। अरे मालक म्हणले पैसे कुठे आहेत पैसे, ती म्हणायला लागली ते मालक बिघाड्याला होत, त्याने हातात काठी घेतली धावायला लागल्या बरोबर ती म्हणायला लागली अरे राम नामाची ताकद क्रोध घालवते काम घालवते, किती मालक रागवले आणि ही रीत तुम्ही जर वापरली जर नाही काठी खाली पडली तर मी कीर्तन करायचं सोडून देईन। त्या राम नामाचा घोष ऐकल्या बरोबर त्या मालकाने काठी टाकून दिली, मालकिनीला म्हणलं तुझ्या पाय राम नामाची ताकद। भगवान म्हणतात तू मेरे नाम पर मैं तेरे काम पर, तुम तुम्हारे काम पर मैं मेरे धाम पर। अरे गोकुळातील गोपाळ गवळीने आपल्या जीवनामध्ये काम धंदा करता 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 अरे दुःख रूप असणारा संसार सुखरूप केला। कामामध्ये काम काही म्हणा राम राम प्रमाणाचं अनुकरण करा। दुःखरूप असणारा संसार सुखरूप करायचा जर असेल तर कामात राम म्हणा। अरे कामात राम म्हटला तर तो संसार सुखाचा होईल, दुःख निघून जाईल। दुःख आलं की अरे आपणच आहोत, आपल्या आनंदाचे कार्यकर्ते आपणच आहोत। आपल्या जीवनामध्ये आनंद देणारं दुसरं कोणी नाही, आपल्या जीवनामध्ये आनंद घेणारे आपणच आहोत। विठाला विठाला विठाल। अशा अनंत खोड्या केल्या, सर्व गवळणी यशोदेकडे गाराने घेऊन गेल्या। यशोदे आता गोकुळामध्ये राहण्यासारखं राहिलेलं नाही। अरे किती कार्ट खोडकर असलं तरी आपल्या सख्यायला ते खोडकर वाटत नाही। ती यशोदा म्हणू लागली बाळ सगुण गुणा चैताने गे, बाळ सगुण गुणा चैताने। धन्यवाद। बाळ दिसते गोजिरवाने गे, बाळ दिसते गोजिरवाने। काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी। धन्यवाद धन्यवाद तुम्हाला साष्टांग दंडवत। महिला मंडळ मर्यादेने राहतेत बरो म्हणून बरे, ते जर टाळ घेऊन उभं राहिले तर तुम्हाला ऊसतोडीलाच जावं लागेल। यांच्या गाथा पाठे पाठे यांच्या, पण मर्यादेने खाली बसतात। धन्यवाद तुम्हाला साष्टांग दंडवत। विठाला कार्ट किती खोडकर असला तरी खोडकर वाटत नाही। यशोदा म्हणू लागल्या चालत्या व्हा, माझा कृष्ण कधी कोणाच्या वाट जात नाही। आणि नाहीतरी भगवान म्हणले गवळणीनो खबरदार, माझ्या आईला माझे गाराने सांगितले तर माझ्याशी गाठ आहे। देवाने ज्या देवाचे गाराने आईला ज्याने सांगितले त्यांचा इज्जतीचा पंचनामा केला। कोणाच्या दाढीविणीची गाठ मारली,
कोणाचे गाई सोडून दिले आणि तिथं गाढवं नेऊन बांधले, मग देवाच्या वाटं जाऊ नये आणि साधूच्या वाटं जाऊ नये आणि पोरायच्या तर वाटच जाऊ नये. हे पोरं फक्त शिक्षकाला भेटत, आई बापाला तर असे बोटावर खेळी देत, असे फक्त शिक्षकाला भेटतात. एक कार्ट शाळेत नाही गेलं चार दिवस, बरं का नाना. सर त्याला नेण्यासाठी आले, ते हुशार होतं जरा, आणि आजोबा आणि ते मुलगा गप्पा मारीत होते. ते आजोबा म्हणले, सर नेण्यासाठी आले, तुला लपून बस. ते कार्ट म्हटलं, मी नाही लपून बसणार, तुम्ही लपून बसा. म्हणले, का? मी सरला सांगितलं आमचा आज आम्ही आलाय म्हणून शाळेत नाही आलो. विनोद सोडून द्या, विनोद सोडून द्या, पोरायच्या नादी लागून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपला वेळ झाला. एक दिवशी देवाने घरीच खोडी केली आणि यशोदा म्हणू लागली, खोड्या नको करू माझे बाबा, 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 खोड्या नको करू. धावणे धरिला करी बैसविला मांडीवरी. मी काय कमी एक काय तुम्हाला वाटतं का मलाच लय गाता येत? हा नगद नारायणाचा आशीर्वाद आहे, काही येत नव्हतं, फक्त सेवेची ताकद आहे, सेवेची ताकद. नगद नारायणाच्या सानिध्यामध्ये 30 वर्ष सेवा केली, पायी वारी केली, काही येत नव्हतं, दगड होतो. पण नगद नारायणाची कृपा आणि गुरुवर्य महंत महादेवबाबांचा आशीर्वाद मला एवढं मोठं केलंय की नगद नारायणाच्या यादीत नाव नोंदवलंय. मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, या गेवराई तालुक्याला नारायणगडाचा मान मिळाला आहे, तो नारायणगडाला या गेवराई तालुक्याचा आधी मान मिळालेला आहे. मी सांगितलं तो पहिला मान आमच्या दादानी आम्हाला या गडावर नेऊन पहिली घोषणा केली, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच गडावर बसतील. या आवाजाला साथ देत आम्हाला या गेवराई तालुक्याचं आणि बीड जिल्ह्याचं सहकार्य म्हणून या नारायणगडावर ही सेवेची ताकद तयार झालेली आहे. विठाला विठाल. रविदौर डेऱ्यामध्ये टाकला आणि यशोदा मंथन करू लागली. प्रात काळी प्रहर रात्री उठल्या त्या गौळली बाळा. भगवान आले, रविदौर धरला. सोड ना कृष्णा रवीचा हात सोड, चांदीच्या वाटीमध्ये लोणी खाण्यासाठी देते धरकी फेक, चेंडू खेळण्यासाठी देते धरकी फेक, काय पाहिजे? भगवान म्हटले, आई ग, या डेऱ्यामधला घुमघुम करणारा आवाज पाहिजे. देता येत असतो का पखवाजाचा आवाज? नाही. याला बालहट्ट म्हणतात. चार दोन हट्ट आहेत, एक बालहट्ट, दुसरा राजहट्ट, तिसरा स्त्रीहट्ट. तुम्ही काय पहाडातले ऋषी आहेत का काय? तिसरा स्त्रीहट्ट आणि चौथा साधूहट्ट आहे. साधूहट्ट विठाला विठाल. कृष्ण खोडकर आहे, हातामध्ये काठी दिली, खांद्यावर कांबळी दिली आणि भगवंताने आवाहन केलं, गाया घेऊन सारे गोपाळ रानामध्ये गेले आणि रानामध्ये देवाने गायीची आणि आईची सेवा केली. अरे आईची सेवा करा, भारत माता माता आहे, भारत माता आहे. अरे एवढा मोठा देव आपल्या आईला आई म्हणतोय. आई हे प्रेमाचं सागर आहे, अंतकरण आईचं केवढं मोठं आहे. अरे त्या आईने त्या मुलासाठी काय काय केलेलं असतं. मी तुझ्यासाठी जीवन जळले रे बा, तुले नाही बाळी बाळले, मी तुझ्यासाठी जीवन जळले बा, तुले नाही बाळी बाळले, मेल्यावरती रडत कशाला, उगी ताण कुठे बोलशाला, उगी ताण जीवन जाळले रे.
आपल्या आईला आई म्हणतोय, आई मी तुझा आई कुलता एक गायी राखितो नवलाख, गायी राखो निझिजली नख मला जीव घाल. आई शब्दामध्ये काय ताकद आहे. अरे आपली भारतीय संस्कृती आहे, आई म्हटल्याबरोबर रामकृष्ण परमहंसला समाधी लागते, पण आपले मुलं आपल्या आईला आई म्हणणार तो बरा आहे. तुझे जवळ आता तुझ्या आईला तू काय म्हणतो, हा तुझ्या पाय पडतो गड्या. तू गेवराय तालुक्यात तूच म्हणतो आई, तुझी एवढा दिवस तू आईला आई म्हणणार. मोठमोठे घोड मी आईला मम्मी म्हणते मम्मी. अरे इथं जेवढे मुलं आलेले असतील, मुली आलेल्या असतील, उद्यापासून आपल्या आईला काय म्हणायचं, आई धन्यवाद काय म्हणायचं, तुमच्या आई बापाची शपथ. अरे आपली भारतीय संस्कृती आहे, देव आपल्या आईला आई म्हणतो. आई मी तुझा एकुलता एक यशोद्या घराकडे चाल ग मला देव घा, यशोद्या घराकडे चाल ग मला देव घा, यशोद्या घराकडे चाल ग मला देव घा. गोपाळ एकत्रित केले शुद्ध वळवंटाच्या ठिकाणी भगवंताने काला केला. काला काला म्हणजे सर्वांनी एकत्रित होऊन केलेली क्रिया, तिला काला म्हणतात. आज सर्व गेवराई तालुका बीड जिल्हा एकत्रित झालेला आहे, आणि तुम्ही आम्ही खिळीमिळी आणि गदारोळी आनंदे याला काला म्हणतात. देवाने भक्ताच्या मुखामध्ये घातला, आणि भक्ताने देवाच्या ए मुखीचे ते मुखी घातले. खरा काला हा आहे, खरा काला हा आहे सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकाला प्रेम वात्सल्य देणं, हा खरा काला आहे. भूता परस्परे पुढो मैत्र जीवांचे, एकमेकाविषयी एकमेकाच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा पाझर सुटावा ही आमच्या साधुसंतांची शिकवण आहे. आणि म्हणून या गेवराई तालुक्यामध्ये माननीय वरिष्ठ अभिष्टचिंतन ज्यांचं झालेलं आहे, या गेवराई तालुक्यामध्ये आपल्या जीवनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य त्रिपुटीने परमार्थ केला, सर्व भक्तगण एकत्रित केले आणि निष्काम सेवा या गेवराई तालुक्याची केलेली आहे. मी सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे, आणि अनंत जन्मीचं पुण्य आहे म्हणूनच एवढा मोठा 8 दिवस हा आनंदाचा क्षण उगवलेला आहे. आणि दादांच्या अभिष्टचिंतनाच्या सोहळ्याने सर्व भक्तगण एकत्रित झालेले आहे. सर्व साधुसंतांचा आशीर्वाद, जनता जनार्दनाचा आशीर्वाद, नगद नारायणाचा आशीर्वाद, असंच संघटित राहून परमार्थ करा आणि एकमेकाला प्रेमाची देवाणघेवाण करा या शुभचिंतनेबरोबर या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. बोला म्हणायचे का. आच्छादित रूप, 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 आच्छादित रूप.
जाता जाता शुभ संदेश या ठिकाणी सर्व गेवराई शहरातील सर्व भक्तगण एकत्रित होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या नारायणगडावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे. आमचे परमपूजनीय अभिष्ट ज्यांचं चिंतन झालेलं आहे, अभिष्ट चिंतन ज्यांच्या नावाने वाढदिवस साजरा केलेला आहे, हे दादा महिन्याला वारीला, त्याचप्रमाणे सर्वांचं प्रेम नारायणगडावर आहे. भैयासाहेब असतील त्याप्रमाणे विजयराजे जय भाऊ असतील त्यांचं नारायणगड अत्यंत प्रेम आहे. या शुभकामनेबरोबर या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर कंठीधरीला कृष्ण शांत बसा. 2 मिनिटं एक 2 मिनिटं येऊ देऊ नका कोणाला. इकडे ते प्रसाद बाजूला घ्या, तिथे थांबू नका तुम्ही, उतला बाजूला. महाराष्ट्राची धाकटी पंढरी आणि आपला सर्वांच श्रद्धापीठ संस्थान श्री क्षेत्र नारायणगड संस्थानचे महंत परमादरणीय शिवाजी महाराज यांनी काल्याची सेवा स्वीकारली. खरं तर हा कायमस्वरूपी काला त्यांचा आहे. जोपर्यंत दादाचा सप्ताह चालू आहे, काल्याची सेवा नारायणगडाकडे आहे. आणि म्हणून बाकीचे कीर्तन कुणी येतील कुणी जातील, परंतु काला हा नारायणगडाकडे बांधिला आहे आमचा. खरं तर शिवाजी महाराज गेल्या 30 वर्षापासून गुरुवर्य महादेव महाराज यांचे सेवाधारी आहेत आणि नारायणगडांचे सर्व दिंड्या असो काही असो आपल्या सेवाबळावरच श्री क्षेत्र नारायणगडाचं महंतपद त्यांना मिळालेलं आहे. ईश्वराची सेवा करताना आपला श्रद्धाभाव प्रबळ असेल तर तो श्रद्धाभाव नगद नारायण महाराज यांच्यापर्यंत गेला आणि त्या संस्थानचा वारसा चालवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. गड्यांनो राजा किरे झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला. आज शिवाजी महाराज यांना नारायणगडांच्या संस्थानवर बसविण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते आपल्या सर्वांचे आदरस्थान आदरणीय शिवाजी महाराज यांच्या या अभिष्टचिंतन शिवाजीराव दादा यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय शिवाजी महाराज
दरवर्षीच कार्यक्रमाला त्यांच्या येतात, आजही ते आले, त्याबद्दल त्यांचे आणि या सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय या सर्वांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं माननीय विजयराजे पंडित यांना विनंती करतो, त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्रातील धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती गुरुवर्य शिवाजी महाराजांच्या या काल्याच्या कीर्तनासाठी उपस्थित असणारे सर्वच गेवराई तालुक्यातील भाविक भक्त दादांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या साठी या तालुक्यामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा समिती च्या माध्यमातून अनेक लहान थोर मंडळीने एक समिती गेल्या 3 वर्षाच्या जन्मदिनाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं ही समिती कार्यरत असते. या समितीच्या माध्यमातून 7 दिवसाचा सप्ताह भागवत कथा रामकथा च्या माध्यमातून अनेक संध्याकाळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज अशी महाराज मंडळींचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतं झालं. मी शिवछत्र परिवाराच्या वतीनं व उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या वतीनं शिवछत्रवर प्रेम करणारे सर्वच लहान थोर मंडळींच्या वतीनं मी शिवाजी महाराजांचं आभार मानतो. त्यांनी या काल्याच्या कीर्तनासाठी वेळ देऊन एवढ्या चांगल्या पद्धतीनं भाविक भक्तांना उपदेश दिले, मार्गदर्शन केलं आणि शेवटी शिवछत्र परिवाराच्या वतीनं मी ही जी काही अभिष्ट चिंतन सोहळा समिती आहे याच्यामध्ये सर्वच लहान थोर मंडळी आहेत, आपल्या आपल्या पद्धतीनं योगदान देऊन हा सप्ताह दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय उत्साहामध्ये भक्तिभावामध्ये साजरा केला जातोय. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं व शिवछत्र परिवाराच्या वतीनं या सर्व अभिष्ट चिंतन सोहळा समितीचं अभिनंदन करतो आणि आभारही त्यांचा मानतो, कारण दरवर्षी अतिशय भक्तिभावामध्ये भक्तिमय वातावरणामध्ये सप्त्याचं आयोजन केलं जातंय. भविष्यामध्ये सुद्धा दरवर्षी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जन्मदिनाच्या निमित्तानं हे भव्य दिव्य असं आयोजन केलं जाणार आहे असं अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं मी आपणा सर्वांना ग्वाही देतो. जास्तीचा वेळ घेणार नाही, यानंतर आता प्रसाद इथं आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे. महिला माता भगिनी इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, माझी विनंती आहे की आपण व्यवस्थित त्या ठिकाणी पंक्ती करायच्यात, उभ्या नसून तर आडव्या पद्धतीनं पंक्ती त्या ठिकाणी करायच्यात आणि सर्वांनी शांततेत बसून जे काही वाढपे आहेत त्यांना वाढता यावं तिथं, अशा पद्धतीनं मध्ये एक व्यवस्थित 2 लाईन करून आपण बसावं. आपल्यापर्यंत प्रसाद त्या ठिकाणी सर्व जे काही अभिष्ट चिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी आहेत समितीतील सर्व मंडळी आपल्यापर्यंत येतील आणि प्रसाद त्या ठिकाणी देतील. सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतल्याशिवाय इथून जायचं नाही अशा पद्धतीची विनंती सर्वांना करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. नाही नाही बोलस सुरू करा. हॅलो हॅलो युगे 28 देव सरोवराने ते भेटी करा. देव देव देव
कल्पनेची बाधा नकोने अहंकाराचा वारा न लागो राजसाने तया असावी कल्पनेची बाधा नकोने मागणे एक तुझ प्रति आहे या संतास निर्विच तुका म्हणे आता उदार तू या संतास निरवी हेच मज दे पाहि प्रसादाची वाट द्यावे दोन्ही सगळे होणे दाईन सगळे होणे दाईन तुमचे चित्त करून राहिले दोन्ही शेष घेऊन जाईन पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नगद नारायण महाराज की जय पंक्ती अगोदर पूर्ण बसू द्या नंतर वाढायचं काम करा आणि स्टेजवरची मंडळी खाली बसा सर्व खाली बसा आपापल्या जागी नंतर दर्शन घ्या या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा समितीच्या वतीनं